स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। सर, आज आपण कथा ऐकणार आहात सद्गुरुशी एकनिष्ठ। चला तर मग सुरुवात करूया। स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगतात। एक माणूस होता, तो वाऱ्याप्रमाणे देवाची भक्ती करायचा। सोमवारी शिवाची पूजा करायचा, तर गुरुवारी दत्ताची पूजा करायचा, शुक्रवारी देवीची पूजा करायचा। एक दिवस तो पाण्यात पडला। एका देवाला बोलावलं, तो देव येईपर्यंत दुसऱ्याचा धावा केला। दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला परतला, दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्याचा धावा केला। अशा प्रकाराने एकही देव मदतीला धावून आला नाही, तो माणूस पाण्यात बुडून मेला। तात्पर्य असं की माणसांनी एकाच देवाची निस्सीम भक्ती करावी। 10 छोट्या छोट्या विहिरीत खोदण्यापेक्षा एकच भली मोठी बावडी खोदलेली बरी। स्वामीचा शिष्य श्रीपाद प्रापंचिक त्रासाने गांजला होता। त्याला काहीच सुसेनासं झालं होतं। स्वामी भक्ती करूनही काही त्रास संपत नाही म्हणून तो ज्योतिषाच्या शरणी जातो। ज्योतिषी ग्रहांचा त्रास सांगतो आणि उपाय म्हणून परवा येणाऱ्या ग्राम देवताच्या पालखीचे दर्शन घ्यायला सांगतो। पण स्वामी नेमकी त्याच दिवसाची कार्य जबाबदारी श्रीपादवर घालवतात। तो स्वामींना पालखी दर्शनासाठी परवानगी मागतो, पण स्वामी चक्क नकार देतात। श्रीपादच्या मनात जल विचल होते। पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहेत असं समजून तो भुजंग नावाच्या दुसऱ्या शिष्याबरोबर पालखी दर्शनासाठी गुपचूप पळ काढतो। रस्त्यात आपली मौल्यवान स्वर्णमुद्रिका तो भुजंगला सांभाळायला देतो। भुजंग ते हातातच ठेवतो। पालखीवर फुलांच्या पाकळ्या टाकताना मुद्रिका पण भिरकावली जाते, पण भुजंगाच्या लक्षात येत नाही। पालखी गेल्यानंतर सर्व प्रकार त्याच्या लक्षात येतो। खूप शोध घेऊन सुद्धा मुद्रिका मिळत नाही म्हणून तो निराश होतो। स्वामी आज्ञेचं उल्लंघन झालं म्हणून हा प्रकार घडला असं समजून ते स्वामी चरणी जातात। स्वामी पहिले त्यांची चांगली हजेरी घेतात। भुजंग स्वामीची करुणा भागतो। स्वामी, माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे। माझ्या हातून एवढी मौल्यवान वस्तू हरवली गेली आहे, माझ्यावर कृपा करा। स्वामींना करुणा येते। स्वामी म्हणतात, मुकाट्याने गप्प बस, अंगठी आपोआप चालत तुझ्यापाशी येईल। तिकडे ती मुद्रिका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते। तो उचलणार त्याच्या आधीच दुसरा उचलतो। यावरून दोघांचं भांडण सुरू होतं। तितक्यात एक शिपाई येऊन त्यांना दम देऊन खरं प्रकरण जाणतो। मग तो त्या दोघांना व मुद्रिका घेऊन स्वामीकडे न्याय निवाड्यासाठी येतो। श्रीपादला मुद्रिका मिळते आणि भुजंग चिंतामुक्त होतो। स्वामी म्हणतात, अरे गुरु असताना तू ज्योतिषकडे कशाला गेला? गेला तर गेला, गुरु आज्ञेचं उल्लंघन पण केलं। अरे गुरुचं ऐकत नाही आणि संकट आल्यावर गुरुकडे धावत येतात। अरे शिष्यांनी गुरुशी एकनिष्ठ असावं। कितीही संकट आली तरी त्याची कस सोडू नये। संकट पूर्व कर्मामुळे येतात आणि त्याच वेळेला जर गुरुची कास सोडली तर व्यक्ती जास्त दुःखाला प्राप्त होतो। गुरुकृपेने संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते। तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।